जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम। पाहूया आताची महत्त्वाची बातमी। आज दिनांक 5 जून रोजी नाशिक येथील जी डी सावंत विद्यालयामध्ये MCJ अर्थात मास कम्युनिकेशन ऑफ जर्नालिझमच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। आज दिनांक 5 रोजी MCJ विद्यार्थ्यांच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षेचा शेवटचा दिवस होता। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांतर्फे शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिक्षक वृंदांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले। यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सेंटर असलेल्या GD सावंत कॉलेज नाशिक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी श्री पवार सर, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, रायते सर, त्याचबरोबर इतर शिक्षक वृंदांचा देखील पुष्पहार, बुके आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी MCJ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण जगामध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि जनजागृती करणे कामी जगभरामध्ये पर्यावरण दिन हा साजरा केला जातो। पर्यावरणाची होत असलेली हानी, त्यामुळे वाढणारं तापमान, होणारी अतिवृष्टी आणि त्यापासून होणारे विपरीत परिणाम यावर समाजाला जागृत करणे कामी शासनाच्या वतीने, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या वतीने पर्यावरण दिनाचा कार्यक्रम घेण्यात येतो। आज आपल्या गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या JD सावंत महाविद्यालयामध्ये पर्यावरण दिन कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण या छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सन्माननीय संचालक माननीय WN भेंडे सर, त्याच पद्धतीने आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक श्रीकांत सोनवणे सर, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे या महाविद्यालयातील प्रमुख प्राध्यापक रायते सर, तसेच समन्वयक प्राध्यापक डॉक्टर UB पवार सर आणि उपस्थित सर्व MCJ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे मी या प्रसंगी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम।